मराठी भाषा दिनानिमित्त रामटेक या महाकवी कालिदास यांच्या भूमीत एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकाराने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कालिदास स्मारक स्थळी विशेष कार्यक्रम आणि रामटेक येथील ऐतिहासिक स्थळांच्या पाहणी फेरीचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आले होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठी भाषा गौरव दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मराठी भाषा गौरव सोहळा आणि रामटेक वारसास्थळांना भेटी यांचा समावेश होता. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी आर विमला, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. की आज ह्या रामटेकच्या पार्श्वभूमीवरती आणि कालिदास यांच्या स्मृतीच्या स्मारकामध्ये मी आलेली आहे. भाषा संस्कृतीचं जतन करणं आणि नेहमी त्याच्यावर अभिमान करणं हे आपलं कर्तव्य तर नाहीच आहे, आपलं एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा असते. आणि मला अशी संधी मिळाली की मी इथे येऊ शकले आणि ह्या परिसरामध्ये जे काय आपण विकास सुरू करू शकलो, पुढचं जे काय नियोजन करू शकलो, विभागीय आयुक्त मॅडमच्या अध्यक्षतेमध्ये समिती आहे, आम्ही निश्चितच त्याचं नियोजन करू आणि लवकरच इथे काय ते काय बदल होईल असं मला वाटतं. नाही खरंच म्हणजे आज एक योगच आहे की आम्ही इथे येऊन हे अगदी म्हणजे प्रथम हे पाहण्याचा योग आला. आणि कालिदासाचं महत्त्व तर आहेच, परंतु हे कालिदासाचं स्मारक आणि याची स्मृती ही जपण्यासाठी जी आमची रामटेक यात्रास्थळ जी कमिटी आहे त्याची बैठक पण आम्ही घेऊ आणि त्या यात्रास्थळ कमिटीच्या अनुषंगाने त्यांच्या माध्यमातून आम्ही या स्मारकाचं कसं आणखीन जतन करू शकतो आणि अधिक लोक इथे येऊन त्यांना हे कालिदासाचं महत्त्व त्यांना कसं त्यांना ह्याचं महत्त्व कसं कळेल ह्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आज मराठी भाषा गौरव दिन न होता त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष पण सुरू आहे. या सगळ्या दिनांच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज केला होता आणि आजच्या कार्यक्रमाला माननीय विभागीय आयुक्त मॅडम, जिल्हाधिकारी मॅडम, आपल्या क्षेत्राचे माननीय आमदार साहेब सगळे उपस्थित झाले होते आणि खूप चांगला कार्यक्रम या माध्यमातून झालेला आहे. आणि रामटेकची जी एक विशेष ओळख आहे ती पण या माध्यमातून सगळ्या बाहेरच्या परिसराला कळेल असा आम्हाला विश्वास आहे आणि रामटेकचे प्रश्न पण या माध्यमातून सुटू शकते. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट.